म्हणावं तेच काही कळत नाही. सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. तर अशा प्रकारे निराकार परमात्मा त्याच्या ठिकाणी कोणतेही इंद्रिय असल्यामुळे आपण केलेली विनंती त्याला ऐकू जाणार नाही, आपल्या मनातले विचार त्याला कळणार नाहीत, आपण बोललेले शब्द त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि म्हणून निराकाराच्या ठिकाणी सगळ्या दिशा ओसाड आहेत. तुकाराम महाराजांतात निराकारी ओस दिशा, सर्व दिशा ओस आहेत. पण संत जे आहेत ना, देवच संत आहेत, पण साकार आहेत. साकार देव त्याला संत म्हणायचं, निराकार देव त्याला ब्रह्म म्हणायचं. हो, निराकार देवाच्या ठिकाणी इच्छा पूर्ण होणार नाहीत, पण साकार असलेले जे देव आहेत, जे संत आहेत, त्यांच्या ठिकाणी मात्र सर्व इच्छा पूर्ण होतात. येथे इच्छा पुरत असे, निराकारी वो सदिशा येथे इच्छा पुरत असे. अहो महाराज, तुम्ही हे संतांचं वर्णन थोडंसं हो अतिशयोक्तीने केल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं. त्या देवापेक्षाही संतांचं महत्त्व तुम्ही जास्त सांगता. आणि काही काही लोकांना अतिशयोक्तीनं वर्णन करायची सवय असते व्यवहारामध्ये. असं बरेचसे जवळजवळ सगळेच लोक करतात. अंगठ्या एवढा जर साप पाहिला असेल तर लगेच म्हणतात, अहो ते मनगटा एवढा असेल बघा साप, मनगटा एवढा असेल. आणि मनगटा एवढा जर बघितला असेल तर मग तर पायाच्या फेंडरी एवढा, आणि फेंडरी एवढा असेल तर ते मांडी एवढा व्हायला उशीरच लागत नाही महाराज. म्हणजे थोडं जरी असलं तरी माणसं त्याला वाढवून चढवून सांगतात. हो, चांगला गुणही थोडासा असला तरी वाढवून सांगतात, आणि वाईट गुणही थोडासा असला तरी वाढवून चढवून सांगायची सवयच असते. आमचे गुरुवर्य ज्ञानोबा मौली उमरजकर एक दृष्टांत सांगायचे. वारकरी पंढरपूरला चालले होते, आणि पंढरपूरला जाताना लातूर ते पंढरपूर रेल्वेनं प्रवास, आणि पूर्वीच्या काळातली रेल्वे नॅरोगेज, पांडुरंगी एक्सप्रेस त्या रेल्वेचं नाव, आणि घंट्याला चार कोस. चालत्या रेल्वेतून खुशाल माणसाने खाली उतरावं, पाणी प्यावं, आणि पुन्हा रेल्वेमध्ये जाऊन बसावं, रेल्वे जाग्यावरच राहते एवढा तिचा वेग. 12 तास लातूर ते पंढरपूर, आणि त्या रेल्वेत बसल्या बसल्या आता टाईमच टाईम, वेळच वेळ आहे. आणि मग दोन वारकरी एकमेकाला असे गप्पा मारत बसले, म्हणले काय प्रगती झाली या विज्ञानाची. हो, हा मोबाईल बघा ना, म्हणले एवढंसं आपलं हो आंब्याची कोय तरी मोठी असेल थोडी, पण त्याच्यामध्ये सगळी दुनिया साठवली, बघा ना म्हणले काय चमत्कार आहे या विज्ञानाचा. दुसरा म्हणायला लागला, हो ते तर सोडा, लोक मंगळावर पोहोचले. तिसरा म्हणायला लागला, अहो ते सोडा, आपल्या शेतीत बघा काय थोडी प्रगती झाली. अहो आमच्या पोराने शेतामध्ये रताळं लावले, म्हणले एक एक रताळं रेल्वेच्या डब्याएवढं जन्माला, म्हणले रेल्वेच्या डब्याएवढं. बाबा बाबा, म्हणले फारच मोठं झालं, विज्ञानाची प्रगतीच आहे म्हणले तशी आता. आणि मग दुसऱ्या एका वारकऱ्याने सांगायला सुरुवात केली, हे पहा म्हणले आमच्या गावात एक भांडं तयार करणं चालू आहे, 50 माणसं भांड्यात बसून भांडं तयार करायला लागले. यानं मारलेला ठोका त्याला ऐकू जाईना, आणि त्यानं मारलेला ठोका त्याला ऐकू जाईना, एवढ्या अंतरानं बसलेली आहेत. बाबा बाबा, म्हणले एवढं मोठं भांडं, आणि हे एवढं मोठं भांडं कशाला बा, म्हणले तुमचे रताळ शिजवायला. वाढवून चढवून सांगायची माणसाला सवयच असते, नादच असतो. आमचे पुराणं काही महागराईल नाहीत महाराज. अतिशयोक्ती नावाचा अलंकार आहे साहित्यामध्ये, अतिशयोक्ती नावाचा अलंकार आहे, आणि त्या अलंकाराचा एवढा फायदा घेतला आमच्या पुराणकारांनी. हो, कुंभकर्णाचं वर्णन करत असताना बाबा बाबा बाबा, भलं अवाढव्य वर्णन. कुंभकर्ण जर उभा राहिला तर समुद्रामध्ये त्याच्या बेंबीला पाणी लागायचं, एवढा मोठा कुंभकर्ण. तो झोपला तर 6 महिने झोपायचा, आणि जागा झाला तर खंडोगणती अन्न खायचा. जागा होताना त्याच्या कानात नगारे लावा लागायचे, हे डीजे लावा लागायचं त्याच्या कानात, तर तो जागा व्हायचा. आणि त्याची हजामत करायला, दाढी वगैरे करायला एक वारीक होता. सारखं त्याला तेच काम रात्रंदिवस, दिवसभर. कारण एवढा मोठा कुंभकर्ण आहे की याकडंकडून त्याकडंकडे गेलं की पहिल्याकडंकडे जंगलच व्हायचं. एकदा तर ते नाकाच्या जवळची साफसफाई करता करता त्या कुंभकर्णाने श्वासमध्ये खेचला म्हणून, श्वासमध्ये खेचल्याबरोबर त्याचा वस्तारा गेला मध्ये नाकात. शोधायला वारीकमध्ये शिरला, 8 दिवस परेशान, अन्न पाण्या वाचून. तिथं कुठलं अन्न पाणी आलं? आणि 8 दिवसाच्या नंतर मध्ये एक त्याला माणूस भेटला, म्हणले राम राम. म्हणजे तुम्ही इकडं कुठं?
अहो म्हणले काय नाही, ओ म्हणले वस्त्रा आलामध्ये म्हणले आमचा 8 दिवस झालं म्हणले शोधून परेशान आहे, सापडतच नाही बघा, धंदा बंद पडला आमचा. ते म्हणला अरे मूर्ख आहेस का भल्या माणसा, 6 महिने झालं हुटमध्ये आलाय म्हणला माझा चुकून. ते हुंट सापडायला तयार नाही, तुझा 8 दिवसामध्ये वस्त्रा सापडते हो रे म्हणले, चल भाई बाहेर. आता सांगा हे जे कुंभकर्णाचं वर्णन आहे अतिशयोक्ती अलंकाराने सजलेलं आहे. महाराज म्हणले तुम्हालाही असं अतिशयोक्तीनं सांगायची सवय आहे का, वाढून चढून सांगायची? तुकाराम महाराज म्हणतात नाही बुवा, मी काहीच वाढून चढून सांगत नाही, मी खोटं असलेलं खरं म्हणत नाही, जे जसं आहे तसंच मी सांगतोय. तुका म्हणे खरे सांगे येवत रागे येतील ते, कोणाला राग आला तरी मी खोटं बोलणार नाही आणि उगीच्या उगीच कोणाचं तरी वाढून चढून वर्णन करणार नाही, जे खरं आहे तेच सांगतो. हो माझ्या अनुभवाला आलेला आहे आणि तुमच्याही जर अनुभवाला यायचं असेल तर नगदी आहे म्हणले आत्ताच्या आत्ता संताकडे जा, संतांची कृपा झाली रे झाली की नगदी तुमच्या हातामध्ये परमात्म्याचा लाभ झालाच समजा, आणि परमात्म्याचा लाभ झाला रे झाला की तुमच्या मनाची तृप्ती झालीच समजा. हो पुढचा जन्म आणि मग कल्पच्या कल्प वाट बघायची गरज नाही, नगदी आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. Oh, yeah.
कडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगत से भावे असोठावे सकळा। शेवटच्या चरणात महाराज सांगतात हे नगदी आहे, आमच्याकडे जे माल आहे ना तो नगदीचा माल आहे, या ठिकाणी उधार वगैरे काही नाही। उधारीचा मोक्ष अनेक धर्मामध्ये अनेक संप्रदायामध्ये सांगितलेला आहे, पण इतर धर्माचा संप्रदायाचा विचार न करता बऱ्याच लोकांनी सांगितलं की एकदाच कल्पाचा अंत झाल्याच्या नंतर सगळ्याचे सगळे मोक्षाला। बरेचसे लोक सांगतात की या जन्म संपल्याच्या नंतर मेल्यावर मग मोक्ष, मरणमुक्ती वाराणसी। पण वारकरी संप्रदायामध्ये आमच्या हिंदू शास्त्रामध्ये मोक्ष उद्या नाही, मेल्यानंतर तर नाहीच नाही, आत्ता नगदी मुखी नाम नाहती मोक्ष मोक्ष बस। याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा। अशा प्रकारे नगदीचा माल या ठिकाणी आहे आणि म्हणून तुकाराम